के निकट भविष्य में होने जा रहे चुनाव को देखते हुए राजनीतिक सरगर्मियां तेज हो गई है। इसी का उदाहरण रविवार को उस समय देखा गया जब उप महापौर जैसे पद पर रहे शिवसेना के पूर्व जिला प्रमुख और वर्तमान में पूर्व विदर्भ की जिम्मेदारी संभालने वाले शेखर सावर बांधे ने शिवसेना को जय महाराष्ट्र कर सांसद प्रफुल्ल पटेल की उपस्थिति में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश भी। सावर बांधे ने कहा कि सुबह पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे को ईमेल कर सदस्यता का इस्तीफा भेज दिया था। पूर्व विदर्भ की जिम्मेदारी होने के बावजूद यदि पदाधिकारी के शब्दों को कीमत न हो तो दूसरा कोई विकल्प नहीं रह जाता है। शिवसेना में लंबी पारी खेलने के बावजूद अचानक इस तरह से सावर बांधे द्वारा पार्टी छोड़ राका से जुड़ने पर राजनीतिक हलकों में आश्चर्य जताया जा रहा है। सावर बांधे ने कहा कि किसी से शिकायत नहीं है, लेकिन गत कुछ दिनों से पार्टी में चल रही कार्य पद्धति समझ नहीं आ रही। पार्टी प्रमुख पर ही निशाना साधते हुए उन्होंने कहा कि जिसके पास पूर्व विधर की जिम्मेदारी है उस संपर्क प्रमुख के शब्दों या विभागों में निर्णय को तवज्जो नहीं दी जा रही, तो संगठन किसके इशारे पर चल रहा है, यही पार्टी के लिए मंथन का विषय है। पार्टी के पुराने और प्रमाणिक कार्यकर्ताओं को न्याय देना कठिन हो गया है, इसी वजह से पार्टी से स्वयं को अलग करने का निर्णय लिया है। पार्टियों में नेताओं और कार्यकर्ताओं के प्रवेश अमूमन पार्टी कार्यालय या फिर किसी कार्यक्रम में होते हैं, लेकिन सावर बांधे का प्रवेश उनके निवास स्थान पर ही हुआ। यहाँ तक कि राष्ट्रवादी कांग्रेस के पदाधिकारियों का उनके आवास पर जमघट लगा हुआ था। बताया जाता है कि मनपा के चुनाव के लिए सांसद प्रफुल्ल पटेल के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस का काम शुरू हुआ है। यही कारण है कि अन्य दलों में नाराज चल रहे पदाधिकारियों को राका में लाने का सिलसिला शुरू किया गया है। पूर्व विधायक राजेंद्र जैन, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठी, अनिल अहिरकर, प्रदेश उपाध्यक्ष वेद प्रकाश आर्य, ईश्वर बाल बूदी, प्रवीण कुंटी, दीनानाथ पडोले, दिलीप बनकुले, शैलेन्द्र तिवारी, रवि पराते, रविनेश पांडे उपस्थित थे। प्रतिष्ठित व्यक्ति है, सन्माननीय राजनेता है, त्यांनी आज राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये प्रवेश केला आहे। मी त्यांच्या इथे प्रवेश करून घेण्यासाठी आणि त्यांचा स्वागत करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत। मला आनंद आहे कि नागपूर शहरामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा विस्तार होऊन राहिलेला आहे आणि सर्वमान्य आहे, म्हणजे असा नाही की कुठल्या वर्गासाठी के कुठल्या जातीसाठी, सर्वांना सोबत घेऊन चालणारा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। आपण पाहत असाल की मागील वर्षभरामध्ये खूप म्हणजे त्याचा विस्तार झाला आहे, प्रगती झाली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कॉर्पोरेशनचे निवडणूक असो किंवा येणाऱ्या काळात विधानसभेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता त्याची उपस्थिती नोंदवते हे मला खात्री आहे। राज्यात सगळ्यांच्या सोबत आहो आम्ही, काही कुठल्याही पक्षाच्या व्यक्तीला आमच्याकडे यावं की तिथे जावं असं आम्ही कुठेही करत नाही, पण आता स्थानिक स्तरावर थोडाफार इकडे तिकडे हे होतं आहे, पण असं काही माझ्या मते शेखरभाऊ कुठल्याही पदावर नाही, काहीच नाही आणि त्यांनी राजीनामा देऊन बरेच दिवस झालेले आहे आणि त्यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली। आम्ही काही असा नाही आहे की एखादा पक्ष आमच्या सरकारी पक्षाला कमी करायचा आणि आमचा पक्ष वाढवायचा असं आमची अजिबात मनस्थिती नाही। महानगरपालिकेच्या दृष्टीकोन महानगरपालिकेत आम्ही चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगल्या रीतीनं या निवडणुकीमध्ये भाग घेतली आणि बघू आता आमची जे फायनल जे पॉलिसी रणनीती असेल ते इलेक्शनच्या आसपास आम्ही ठरवू, पण पहिला आमचा एकच निर्धार आहे की आमचा पक्ष इथे मजबूत करायचा आणि प्रत्येक वॉर्डामध्ये आमची उपस्थिती आणि चांगल्या रीतीने उपस्थिती तिथे तयार म्हणजे अनिल असं आहे। मी हे फक्त टी व्ही आणि काही वर्तमानपत्रात मी बातमी पाहिली आहे, पण मी त्याच्यावर भाष्य मी आज करणार नाही, कारण अधिकृत काय आहे नेमका मलाही समजलेला नाही आहे आणि जे विषय न्यायालयीन म्हणजे आहे त्यामध्ये पण अधिक बोलणं हे काही माझ्या मते योग्य वाटत नाही। थँक्यू। काय कारण आले की तुम्हाला पक्षबदल करावं लागेल? जवळजवळ 19 वर्ष शिवसेनेमध्ये मी काम केलं, परंतु सध्या 1-2 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेचा कारभार सुरू झाला या शहरामध्ये तो क्लेशदायक आहे। साधारणतः
बाहेरून लोक घेणं हे पक्षामध्ये ही राजकीय प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. परंतु एखाद्या माणसाला पक्षात आणायचं आणि जुन्या कार्यकर्त्यांना सोडून द्यायचं, अशा प्रकारचं जे काम या ठिकाणी सुरू झालं त्याच्यामुळे बरेच लोक नाराज होते. मी सुद्धा त्यातला एक आहे. आणि शिवसेना असा पक्ष आहे की सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने या गोष्टीचा उल्लेख केला होता की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय जो सहन करतो तो जास्त दोषी आहे. आणि मला असं वाटतं आज बरेच शिवसैनिक त्या निमित्तानं पुढे आलेत. मी आज निर्णय घेतला हा माझा वैयक्तिक निर्णय होता. आदरणीय उद्धवजींना मी मेल करून कळवला माझा राजीनामा. आणि मला असं वाटतं की माझ्या या राजीनाम्यामुळे किंवा माझ्या पक्ष सोडण्यामुळे कदाचित जे उर्वरित लोक जुने मंडळी आहेत शिवसेनेमध्ये त्यांना याचा लाभ होईल. आणि ते जर झालं तर मला त्याचा आनंद. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसे, BCN न्यूज़, नागपुर.